कमला कुठं राहिला? विम्याचा बॉल देऊ का? चालू करायची कमी नाही. हा डायरेक्ट म्हणजे वॉर्निंग रॅन काहीच नाही, डायरेक्ट नो. तर हा ते तिकडे जातात ना काल बरे आहेत ना ते तिकडे. कागरकोणच्या 12वा खेळाडू आहे का कोण? त्याला कागरकोणचा आपला 12वा प्रतिनिधी टी शर्ट मध्ये पाहिजे आणि सडवली देखील शिर भरवण्यात सडवली आपला देखील 12वा खेळाडू. आणि डगआउट मध्येच आपले प्लेयर बसायचे हे देखील विनंती असेल. आता खाऊन काय फायदा? आधी सांगितलं आता तीन अंपायर आहेत ना. दरम्यान सामन्याकडे वळतोय, सामना सुरुवात होते. सकाळच्या पहाटेचे वाजले 9. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश शेठ हे देखील उपस्थित झाले सकाळच्या सत्रामध्ये. आज मात्र 9:07 झालेली आहेत, सामन्याला सुरुवात होईल. गागरकोंड विरुद्ध शिर भैरवनाथ सडवली या दोन संघादरम्यान आजची पहिली लढत तुमच्या समोर घेऊन येत आहोत पोलादपूर इलेव्हनच्या माध्यमातून हे आयोजन. तर शिर भैरवनाथ सडवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गागरकोंड संघाला फलंदाजीसाठी 5 रन केले. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सुशील आणि सचिन. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाजीसाठी येईल पहिलं षटक घेऊन भावेश. तर ही स्पर्धा तुम्ही फॉर्च्युन क्रिकेट वरती देखील लाईव्ह पाहू शकता. अतिशय सुरेख असं कव्हरेज अंकित पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून केलं जाते. त्यांना देखील ऑल द बेस्ट असेल आजच्या दिवसासाठी. तसेच डीजे निखिल यांना देखील शुभेच्छा, पंचांना देखील शुभेच्छा. आणि जाऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू घेऊन येईल भावेश. तर आमच्या सोबत स्कोरर म्हणून अमर नगरकर साहेब हे देखील स्कोरिंगचं काम पाहतील. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या दिवसामध्ये 11:15 पहिला बॉल पडला गेला. दुसऱ्या दिवसामध्ये 10:30 आणि काल 10:00 पहिला चेंडू पडला गेला. आज मात्र तिन्ही दिवसाचे रेकॉर्ड मोडीत काढत 9:08 झालेत. पंचांचा इशारा येईल लेट्स प्ले. 6 षटकं तुमची 30 मिनिटांमध्ये टाकून झाली पाहिजे याची देखील नोंद घ्या.
पंच इशारा करता है लेट्स प्ले पहला चेंडू घेऊन भावेश हा चेंडू सुरेख टाकला गेलाय परंतु पहिला चेंडू ऑफटमच्या बराज बाहेर पंच दोन्ही हात समांतर करतील अवांतर धाव संख्येने खातमात इतर खोलले जाते घागरकोट संघाचं गोलंदाजी मार्कवर भावेश सचिन आता मात्र बॅट चिकट जरूर घेतली असावी कोणतीही धाव घेतली जाणार नाही फ्लाय स्लिप मध्ये चेंडू गेल्यानंतर यष्टी रक्षकाने केलेली फिल्डिंग इथं मात्र पाहायला मिळते कोणती धाव या चेंडूवरती दिली गेली जाणार नाही एक चेंडू आणि एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळते असं समीकरण इथं मात्र सुरू झालं गेलंय ते घागरकोट संघाचं प्रथम फलंदाजीसाठी करण्यासाठी सज्ज झाले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जरूर सुरेखाचं टोलवलंय तेवढं सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एक धाव तरी इथं मात्र रोखू शकत नाही आणि एक धाव धाव फलकावरती लागलेला जाईल तर पहिलं षटक पॉवर प्लेचं सहा षटकांचे सामने दोन षटक पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळत आहेत हा चेंडू बराच उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळते परंतु पंच वाईड बॉल घोषित करतील अवंतर धाव संख्येत पुन्हा एकदा वाढ केली जाते तीन धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत सिद्धेश शेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय नगरसेवक चषक 2020 आजचा स्पर्धेचा चौथा दिवस उद्या देखील आपण या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहणार आहोत हा चेंडू खालवर पद्धतीचा स्लोवर पद्धती चेंडू यष्ट्यांचा यष्टी रक्षकाचा घेतलेला वेध आणि डॉट बॉल सांगून जातोय एक चांगलं सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि तीन दिवसामध्ये यशस्वीरित्या असं या स्पर्धेला आपण पाहतोय आज चौथा दिवस हा चेंडू सूर्यकासा फ्लिक केलाय एक धाव तर घेतली जाते आणि एकच धाव धाव फलकावरती जोडली जाईल चार धाव धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत घागरकोंड विरुद्ध चालू असलेला सामना शिरभैरवनाथ चढवली यानंतरचे देखील सामना आपण पाहणार आहोत आज दहा संघ एकमेकाशी झुंजताना आपल्याला पाहायला मिळतील आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये सर्व संघाचे चाहते इथे मात्र दाखल झालेत आपल्या संघासाठी संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा खालवर राहिलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल एक धाव तदनंतर घेतली जाते धाव फलकावरती एक धाव जोडली जाईल एकेरी दुहेरी धावा या धाव या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत भावेशचं हे षटक पाहिलं गेलं तर दोन अवांतर धावा जरूर टाकल्या गेल्यात त्यानंतर धाव फलकावरती पाच धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत हा चेंडू सुरेख असा पाहायला मिळतोय चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये परंतु एकच धावेवरती समाधान दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय इथं मात्र पंधरकडे अपील केलं जाते आणि दोन धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत दोन्ही धावसंख्येत वाढ जरूर होईल आणि षटक मात्र इतर पंच घोषित करतायत की संपले पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरी धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत सात धावा धाव फलकावरती पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा विचार केला तर अवांतर धावसंख्या आपल्याला दोन जरूर पाहायला मिळाल्या आणि शेवटच्या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली गेली धाव फलकावरती धावा सात धावा पाहायला मिळत आहेत सहा षटकांचे सामने आणि काल देखील आपण शेवटचा सामना पाहायला गेला तर आठ षटकांचा तब्बल खेळवला गेला संदीप कदम यांच्या माध्यमातून एक सुरेख असं आयोजन आणि शिस्तबद्धता या स्पर्धेला जरूर पाहायला मिळते अमर नगरकर साहेबांनी केलेली मेहनत तसं ते सिद्धेश शेट यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेसाठी रात्रंदिवस झटत राहिले तिचं आज चौथा दिवस आपल्याला पाहतोय अतिशय यशस्वीरित्या घेऊन जाण्यामध्ये पोलादपूर इलेव्हन यशस्वीरित्या पाहायला मिळत आहे तर चौथ्या दिवसामध्ये देखील वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवर येतोय वैयक्तिक पहिलं संघाचं पॉवर प्लेचं हे दुसरं षटक भावेश षटक संपलं गेल्या सात धावा तब्बल खर्च केल्या गेल्यात आणि आता मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय अक्षय
पण त्याच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो गणेश बावीसकर तसेच संदीप माने यांना पंतांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तर पुढील पहिला चेंडू घेऊन जाईल तो सचिनसाठी. हा चेंडू इथं मात्र कोणती धाव या चेंडूवरती घेतली जाणार नाही. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर होता परंतु बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आणि कोणती धाव या चेंडूवरती घेतली जाणार नाही. आजचा चौथा दिवस आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये अल्तमेशने गाजवला, दुसऱ्या दिवसामध्ये शुभम जाधवने गाजवला, कालचा दिवस संदीप कदम आणि कल्पेश मोहिते या दोन खेळाडूंनी कालचा दिवस जरूर गाजवलाय. आज मात्र पाहूया कोणत्या पोलादपूरमधील जे दहा संघ भेटतील त्याच्यामध्ये कोणता तरी खेळाडू अर्धशतक लगावेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. काल मात्र आपल्याला अर्धशतक पाहता आलं नाही, आज पाहता येईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. शुभम जाधवने 95 धावा तब्बल कुठल्या गेल्या. एका सामन्यात सुरेखाचा फटका मारला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतोय, वन बाउन्स टू बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चार धावा पहिला चौकार. धन्यवाद डीजे. तर 9:08 पहिला चेंडू पडला गेला. सुरेख चेंडू इथं मात्र चेंडू जातोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जाईल तर नंतर घेतलेली एक धाव धाव फलकावरती जोडून जाते, धाव फलक पुढे सरसवला जाईल, धाव फलक पाहायला मिळतो डबल फिगर मध्ये 12 धावांवरती. चौकार जरूर खेचला गेलाय अक्षयच्या या गोलंदाजीवरती. सचिनने मात्र आक्रमक पवित्र जरूर घेतला गेलाय कारण पॉवर प्ले तर शतक आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू अक्षयचा. हा चेंडू इथं मात्र पंचांकडे अपील केले आणि काय घडते, पहिला झटका इथं मात्र बसतोय, खेळाडू बाद होऊन परततोय. धन्यवाद डीजे. तर पहिलं गडी गारद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अक्षयने मात्र लेग बिफोरच्या जाळ्यामध्ये जरूर अडकवलं फलंदाज सुशीलला आणि सुशील मात्र बाद होऊन परततोय. तर मैदानाच्या आतमध्ये जातोय राहुल. बारा धावांवरती पहिला गडीबाद झालाय तो घागरकोंड संघाचा. शिर भैरवनाथ सडवली संघ क्षेत्ररक्षण करतोय नाणेफेक जिंकल्यानंतर. आतापर्यंत जरी कुठेतरी हा निर्णय आपल्याला सार्थ ठरवताना पाहता येते. हे दोन गोलंदाज भावेशने 7 धावा खर्च केला, अक्षयने 1 चौकार त्याच्या षटकामध्ये जरूर लगावला गेला होता परंतु एक गडीबाद करण्यामध्ये यश मात्र जरूर आले. कमबॅक केलं जाते गोलंदाजाकडून. नगरसेवक चषक 2020 आता स्पर्धेचा पहिला सामना आपल्याला पाहतोय. आज चौथा दिवस असे अतिशय यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडली जाते. चौथ्या दिवसामध्ये देखील 9:08 चेंडू पडला गेलाय. पहिल्या दिवसामध्ये उशिरा सामना चालू झाले होते परंतु सर्व 6-6 षटकाचे देखील चाले गेलेत. दुसऱ्या दिवसामध्ये देखील हा चेंडू सुरेख टाकला गेलाय. चेंडू गलीच्या क्षेत्रामध्ये जाईल परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगला रन बिटवीन द विकेट, एक धाव धाव फलकावरती जोडली जाते, धाव फलक एकने पुढे सरसवला जाईल, धाव फलक पुढे सरसवला जाईल. 13 धावांवरती आपल्याला पाहायला मिळते. षटक मात्र पाहिलं गेलं तर या षटकामध्ये एक चौकार, 2 सिंगल धावा आणि 1 गडीबाद जरूर केला. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या त्या 5 चेंडूमध्ये.
हा चेंडू इथं मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, गाचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव तर घेतली जाते, दोन धावा इथं मात्र घेतल्या जात आहेत. दोन्ही खेळांकडून चूक होते आणि दोन धावा तब्बल परावर्तित केल्या जात आहेत दोन धावांमध्ये. षटक मात्र इथं संपलं जाईल. दुसरं दोन षटकांच्या समाप्ती अखेरी धावफलकावरती आपल्याला 16 धावा, एक गडी बाद 16 धावा धावफलकावरती. तर ऐकू एक सुमधुर संगीत डीजे निखिल यांच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. तर 15 धावा फलकावरती आहेत, चुकीची दुरुस्ती असेल. पहिल्या षटकात 7 धावा भावेशने खर्च केल्या, अक्षयने 8 धावा दिल्यात, 15 धावा आहेत, 15 आहेत, 15 चुकीची दुरुस्ती, 15 धावा. तर गोलंदाजी मार्गवर तेजस घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक तेजस घेऊन आलाय. पॉवर प्लेची 2 षटकं संपली गेले तर 15 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुशील बाद झाल्यानंतर सचिन आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घागरकोंड संघाकडून पाहायला मिळते. तर उद्याच्या दिवसामध्ये एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल, महाड विरुद्ध पोलादपूर, तसेच पोलादपूर पोलीस विरुद्ध सूर्यकासा फटका. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जेल केला जातोय, परंतु पंचांनी 9 बॉल घोषित केलाय आणि फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असल्या कारणामुळे तुम्हाला हा 9 बॉल दिला गेलाय. तर इथं मात्र 9 बॉल दिला गेलाय. सर 2 धावा, 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू 9 बॉल टाकल्यानंतर फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन असल्या कारणामुळे हा 9 दिला गेलाय. तर फ्री हिटचा हा चेंडू असेल, फ्री हिट चेंडू घेऊन जाईल तेजस. तर 9 बॉल दिला गेला नसता तर झेल इथं मात्र जरूर झाला असता, परंतु त्याच क्षेत्ररक्षकांनी झेल पकडला गेला होता. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज तेजस. चेंडू फुल टास्ट टाकला गेलाय, चेंडू येतोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, झेलबादची संधी, इथं मात्र झेल पकडला गेलाय, परंतु हा झेल नाही आहे, फ्री हिटचा चेंडू होता. बीमरचा 9 देखील, पुन्हा एकदा 9 बॉल दिला गेलाय आणि 4 धावा एकूण या धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 4 ने धाव वाढले जात आहेत, धावफलक 21 धावा पाहायला मिळत आहेत. पहिले एकही चेंडू न टाकता या गोलंदाजाने आतापर्यंत 6 धावा दिल्या गेल्यात. हा देखील चेंडू फ्री हिटचा असेल. घागरकोंड विरुद्ध शिर भैरवनाथ सडवली दोन संघादरम्यान चालू असलेला आजचा 4th दिवसातला पहिला सामना. हा चेंडू सुरेख टोलवला गेला, इथं मात्र काय होतं, इथं जेलबाची संधी झाली, परंतु फ्री हिट असल्या कारणाने हा जेल होऊ शकत नाही. एकच धाव घेतली जाते, धाव फलकावरती एक धाव जोडली जाईल, जाऊन पोहोचतोय तो 22 धावांवरती. एक चेंडू टाकला गेला तिसऱ्या षटकामधील. हा चेंडू इथं मात्र खाली राहतोय चेंडू, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही या चेंडूवरती आणि डॉट बॉल येतोय. यानंतरचा सामना असेल देवपूर 11 विरुद्ध योगेश सरकार किनेश्वरवाडी. दोन्ही संघ तयारीत राहायचे आणि 6 षटक संपायच्या अगोदर आपला प्रतिनिधी 12 खेळाडूंची नावं द्यायचे आहेत.
हा चेंडू इथं मात्र खेळला गेलाय समोरच्या क्षेत्रामध्ये, परंतु एक धाव रोखू शकत नाही, एक धाव धावफलकावरती घेतली जाईल। हे षटक आपल्याला महागडं पाहायला मिळते। आतापर्यंत तरी धावा खर्च केल्या त्या 8 धावा तेजसने, त्या धावफलकावरती धाव आहे त्या 23 धावा 23। तीन चेंडू टाकले गेले त्या षटकामध्ये तेजसने, पहिल्या अवांतर धावा देखील पाहायला गेल्या, 2 नो बॉल टाकले गेले पहिल्याच तिसऱ्या षटकामध्ये आणि पहिल्याच चेंडूवरती 2 तब्बल 6 धावा घेतल्या गेल्यात। एकही चेंडू न टाकता 6 धावा त्याने दिल्या गेल्या, त्यानंतर 2 धावा दिल्या गेल्यात। हा चेंडू इथं मात्र काय घडलं जाते, परंतु पंचांकडे अपील केलं होतं गोलंदाजाने लेग बी फोरचं, परंतु लेग बायच्या रूपामध्ये पंच एक धाव घोषित करतील। धावफलकावरती एक धाव अवांतर धावसंख्येत वाढ होईल, 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। 24 धावा नगरसेवक चषकची ही आपण स्पर्धा पाहतोय सिद्धेश शेट यांच्या माध्यमातून। हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये चौथ्या दिवसामध्ये घेऊन आलाय तुम्हाला पोलादपूर वासियांसाठी ही क्रिकेटची मेजवानी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। फ्रेक फटका खेळला गेलाय, डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, त्यानंतर घेतलेली एक धाव धावफलकावरती जोडली जाते। 25 धावा तिसरं षटक चालू असताना 25 धावा धावफलकावरती आपल्याला आतापर्यंत देखील पाहायला मिळत आहेत। त्यानंतरचा सामना असेल देवपूर 11 विरुद्ध योगेश सरकारे किनेश्वरवाडी, दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल पहिली इनिंग संपण्याच्या अगोदर तुम्ही यायचंय। सुरेख फटका खेळला गेलाय, बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल 4, परंतु डिसिजन पेंडिंग असेल। किती धावा आहेत, 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत। षटकाची समाप्ती ओव्हर झाली, 3 षटक संपली गेलेत आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। तर गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज भावेश, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय। भावेशने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या। आता मात्र भावेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। पहिला सामना गगरकोंड विरुद्ध शिरभैरवनाथ सडवली, या दोन संघांची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। पहिली 6 षटक टाकल्यानंतर किती धावसंख्या उभारली जाईल, चला देवपूर आणि किनेश्वरवाडी। भावेश हा चेंडू कव्हर ड्राईव्ह खेळला गेलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावफलकावरती जोडली जाईल। धावफलक 28 धावांवरती चौथं षटक घेऊन भावेश आलाय। देवपूर आणि किनेश्वरवाडी दोन्ही संघांचे कर्णधार, चला टॉस साठी यायचंय। हा चेंडू इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही, डॉट बॉल टाकला जातोय। एक 6 षटकामध्ये धावा उभारायचा असेल तर 60-65 धावा तुम्हाला विजयासाठी बनवाव्या लागतील, कारण समोरचा संघ देखील तेवढाच चांगला असू शकतो। शिरभैरवनाथ चढवली त्यांच्या देखील फलंदाज जरूर असावे लागतील, कारण मैदानात आपण क्रिकेटचा हा खेळ पाहतोय। हा चेंडू खोलवर पदीचा चेंडू होता, परंतु चेंडू ची फेक करेल, त्यानंतर घेतलेली एक धाव 6 षटकामध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या दिवसामध्ये आपण विक्रम पाहिला तो 99 धावांचा, दुसऱ्या दिवशी 128 धावा 6 षटकामध्ये कुठल्या गेल्या। कालच्या दिवसामध्ये आपल्याला मोठी धावसंख्या जरूर पाहता आली नाही, मला वाटते 70-72 काल पाहायला गेल्या। पोलादपूरमधील 8 संघ काल एकमेकांशी भिडताना जरूर पाहिले, आज मात्र देखील पोलादपूरमधील 10 संघ इथं मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत। सुरेख पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका सचिनच्या बॅटमधून येतोय, सचिनने मात्र एक बाजू लावून धरलेली पाहायला मिळते। एकेरी दुहेरी धावांनी
पुढे सरसावतोय सचिन 17 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. गागरकोट संघाकडून फलंदाजी करत असताना भावेशने देखील चांगली गोलंदाजी केली. या षटकामध्ये 4 चेंडू टाकले गेलेत आणि 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. चौथं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यानंतरचा सामना देवपूर विलियमन विरुद्ध किनेश्वरवाडी योगेश सरकारे. सुरेखाचा फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जाईल एक धाव तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथं मात्र घेतल्या जातील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, परंतु 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावफलक पुढे सरसवलं जाईल. 32 धावांवरती धाव पोहोचते. चौथं षटक चालू असताना 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या षटकामधील असेल. आतापर्यंत 5 धावा दिल्या गेल्या त्या भावेशने. हा चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर टाकला जातोय. वाईड बॉल पंच घोषित करतील. अवंतर धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. हा चेंडू आखूड टप्प्याचा जरूर होता, भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल 1 बाउंस 2 बाउंस 4 धावा. तर 4 षटक संपली गेली. ते एक सुरेख चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने खेळून काढल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय. त्या 37 धावा धावफलकावरती. तर आमच्या सोबत जुडले जातील रोशन सावंत, रोशन निकम. काल त्यांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. एक झेल देखील सुरेख त्यांनी टिपला गेला. प्रशांत गोलंदाजी मार्कवर येईल. प्रशांत वैयक्तिक पहिल्या संघाचं 5वं षटक घेऊन येतोय. प्रशांत हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कट केला जातोय. एक धाव तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 2ने पुढे सरसावला जाईल. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 शेवटची षटकं इथं मात्र शिल्लक आहेत. 11 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठे फटकेबाजी जरूर करावी लागेल. सचिन आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुशील मात्र तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही फलंदाजी करत असताना मोठे फटके जरूर मारावे लागतील. आक्रमक पवित्र 2 फलंदाजाला जरूर घ्यावा लागेल. 11 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आतापर्यंत धावा 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथं मात्र आक्रमक पवित्रा घेतला जातोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येईल, परंतु सुरेख असा झेल आणि सचिन बाद होऊन परततोय. तर धन्यवाद डीजे. सचिन सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाले होते. आता मात्र बाद होऊन परत आहेत आणि 19 धावा धावफलकावरती त्यांनी वैयक्तिक कुठल्या गेलेत. सचिनने 19 धावांची खेळी केली. आता मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर रुपेश नॉट ट्रायकेंडला आपण त्यांना पाहूया. तर ट्रायकेंडवरती राहुल. पुढील चेंडू भावेशचा. हा चेंडू सुरेख खेळून काढलाय. जेलबाजची संधी. इथं दुसरा लगातारचा खेळाडू बाद होऊन परतताना आपल्याला पाहायला मिळेल. I'm not.
धन्यवाद डीजे। तर राहुल देखील मैदानाच्या आतमधून बाहेर पडले गेलेत, 14 धावा वैयक्तिक बनवल्या गेल्यात त्यांनी। आता मैदानाच्या आतमध्ये सुहास आणि रुपेश शेवटची काही चेंडू खेळून काढण्यासाठी मैदानात दाखल झालेत। नवीन बॅट्समन दोन्ही मैदानाच्या आतमध्ये। पाचवं षटक प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती दोन धावा दिल्या गेल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती गडीबाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज प्रशांत। हॅट्रिकची संधी इथं मात्र नोंदवली जाईल का? काल कल्पेश मोहितेने दोन हॅट्रिकची नोंद इथं मात्र केली गेली या स्पर्धेमध्ये, आणि हायेस्ट विकेट टेकर म्हणून देखील कल्पेश मोहितेला आपण जरूर पाहूया या स्पर्धे दरम्यान। हा चेंडू खालवर पद्धतीचा चेंडू राहिलाय, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही, डॉट बॉल येतोय। तुम्हाला डॉट बॉल कमी खेळून काढावे लागेल, धावसंख्या एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर डॉट बॉल कमी खेळून काढावे लागेल, मोठे प्रहार जरूर करावे लागतील। धावफलकावरती आतापर्यंत धावा स्थिरावलेली धावसंख्या 39 आपल्याला पाहायला मिळते। पाचवं षटक प्रगतीपथावर प्रशांत मात्र गोलंदाजी करतोय। हा चेंडू आता मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय, डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, परंतु एका धावेवरती समाधान। 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतायत। शेवटचा चेंडू या षटकामध्ये घेऊन जातोय प्रशांत। रुपेश स्ट्राईक नेटवरती आपण पाहणार आहोत। रुपेशला शेवटचा चेंडू या षटकामधील पाचवा षटक। प्रशांतने मात्र सुरेख गोलंदाजी केली। हा चेंडू सुरेख टाकला गेलाय, डॉट बॉल येईल आणि षटकाची इथं मात्र सांगता होईल। पाच षटक संपली गेले, दादा फलकावरती धावा आहे ते 40 धावा। ऐकूया एक डीजे निखिल। धन्यवाद डीजे। तर कल्पेश गोलंदाजी मार्कवर येत आहेत। या स्पर्धेसाठी कल्पेशने देखील मेहनत घेतलेली आहे। आज मात्र आपल्या संघाकडून खेळतोय तो शीर भैरवनाथ सडवली संघाकडून खेळताना पहिला चेंडू घेऊन कल्पेश। हा चेंडू सुरेख टाकला गेलाय बॅकवर्ड, इथं मात्र काय होते मिस फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेऊन येतोय चेंडू आणि एक धाव इथं मात्र जोडली जाईल धाव फलकावरती। 41 धावा शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत। देवपूर 11 विरुद्ध किनेश्वरवाडी। योगेश सरकार आपले कॅप्टन पाठवा त्वरित। हा चेंडू खेळला गेला इथं मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, त्यानंतर घेतलेली एक धाव। हा चेंडू इथं मात्र ऑफ स्टंपच्या बाराच बाहेर, अवांतर धावसंख्या, वाईड बॉल पर्यंत घोषित करतील आणि धावफलक अवांतर धावसंख्येत भर पडली जाईल। धावफलक 43 धावांवरती पाहायला मिळतोय। 43 धावा शेवटचं षटक कमबॅक केलं जातंय गोलंदाजाकडून। प्रशांतने मात्र दोन गडी बाद केल्यानंतर धावाला इथं मात्र आकार देत होते फलंदाज सचिन आणि राहुल, त्या दोघांनाही बाद करण्यामध्ये यश मात्र प्रशांतने प्राप्त केले। हा चेंडू सुरेख खेळला गेलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये। तर कल्पेशने या तीन चेंडूमध्ये तीन गडी बाद केले। तर कल्पेश कमलेशकडून 100 रुपयाचा पारितोषिक। इथं मात्र चेंडू खाली राहिला गेलाय आणि डॉट बॉल येतोय। दोन चेंडूमध्ये दोन गडी बाद केले तर कमलेशकडून 200 रुपयाचा पारितोषिक। कल्पेशसाठी हे पारितोषिक आहे, दोन चेंडू दोन गडी बाद केल्यावर कमलेशने 200 रुपये पारितोषिक लगावले। हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाराच बाहेर असेल, वाईड बॉल, पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर, धावफलक
पुढे सरसावला जातोय धावफलकावरती 45 धावा पाहायला मिळतात. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे तर आगमन झाले आमच्यामध्ये संदीप कदम यांचे वडील कृष्णा कदम यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत विनंती असेल. बाबा आपण वरती स्टेज वरती बसायचे. ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वाला महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावाची दखल घ्यायला लावली असे संदीप कदम त्यांचे वडील आज इथं मात्र दाखल झाले. तर कृष्णा कदम साहेबांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर पुढील चेंडू सुरेख टाकला गेलाय लॉंग लॉंगच्या क्षेत्रामध्ये चेंडू होईल. एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल का आणि इथं मात्र हो पंचनला चेंडू लागून इथं मात्र कोणती धाव इथं मात्र दोन धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सहा षटक संपली गेले तर धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत त्या 47 धावा विजयासाठी 36 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे विजयासाठी ती शिरभैरवनाथ चढवली संघाला. तर आपण ऐकू एक सुमधुर संगीत निखिल कापडे. हॅलो चला पंचांनी मैदानाच्या आतमध्ये अठ्ठेचाळीस धावा बनवायच्या आहेत विजयासाठी सहा षटकांच्या अखेरीस. अंकित 48 झालेत 49 करायचे. कल्पेश 49 करायचे. 48 झालेत 49 करायचे. स्कोरर कडून आमच्या मिस्टेक झाली होती चुकीची दुरुस्ती. 48 धावा धावफलकावरती आहेत आणि 49 धावा करायच्या आहेत त्या गागर शिरभैरवनाथ चढवली संघाला. त
तर आपल्या विभागातील मंगेश बेलोशे साहेब इथं उपस्थित झाले. त्यांचं या क्रीडानगरीमध्ये या नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. तर विनंती आहे साहेब आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. स्ट्राईकला कोणी अक्षय इथे काय वाटलं अजून. चला सामन्याला सुरुवात करा. 49 धावा बनवायच्या त्या विजयासाठी शिर भैरवनाथ सडवली संघाला नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु चांगली गोलंदाजाकडून पाहिली गेली आणि 48 धावांवरती थांबवलं गेलं ते घागरकोंड संघाला आणि 49 धावा बनवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले सलामीची जोडी प्रशांत आणि प्रणय. स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत प्रशांतला तर नॉन स्ट्राईक एंडला प्रणयला. गोलंदाजीसाठी पिंटू पहिलं षटक घेऊन यानंतरचा सामना देवपूर आणि योगेश सरकार. चला आपण टॉससाठी त्वरित कॅप्टन टी शर्ट घालून यायचे. पहिला चेंडू घेऊन पिंटू इथं मात्र सुरेख चेंडू टाकला गेलाय पंचनकड आपील पहिल्या चेंडूवरती आणि खेळाडू बाद होतोय पहिल्या चेंडूवरती. पहा जल्लोष आणि जल्लोष डीजे. हॅलो हॅलो. चला डी चला खेळाडू बाद झाले तर पंचाने निर्णय दिलाय अंतिम निर्णय नाही याची नोंद घ्या. धावबाद आणि नोबॉल साठी तुम्हाला कमरेच्या वरचा नोबॉल असेल तरच रिव्ह्यू सांगितलेला आहे अगोदरच. तर पहिल्याच गडी इथं मात्र बाद झालाय प्रशांतला आउट होऊन परतावं लागतंय. कोणती धाव न करता गोल्डन देवपूर आणि किनेश्वरवाडी योगेश सरकार. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन विनंती करतो कृष्णा कदम साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाते. संदीप कदम यांचे वडील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक केलं जाते. तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार भावेश. मात्र सूर्यकसा फटका खेळला गेलाय आणि षटकार इथं ठोकला जातोय तो. धन्यवाद. तर आले आलेच भावेश ने इथं मात्र षटकार लागवला गेलाय पिंटूच्या गोलंदाजीवरती प्रहार केला गेलाय. एक गडी बाद झाल्यानंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. हा चेंडू देखील सुरेख बॅकवर्ड काव कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडू जाईल. परंतु एक धाव दुसरा धावीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दोन धावाधाव फलकावरती पाहायला मिळतील. दोन्ही धाव संख्येत भर पडले जाते. 8 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय.
हा चेंडू आता मात्र बॅट चिकट घेतली, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि एक धाव पंच घोषित करताय. धावफलक एक ने धाव मध्ये वाढ होईल. धावफलक नऊ धावांवरती पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद झाल्यानंतर प्रशांतला पहिल्या चेंडूवरती बाद केलं गेलं, तर नंतर पिंटू मात्र महागडा ठरला जातोय. एक षटकार जरूर घेतला गेलाय भावेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळायला आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, या प्रेक्षकांचं, या नगरसेवक चषकामध्ये हार्दिकचं स्वागत असेल. पोलादपूर इलेव्हन आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. हा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय पव्या, वन बाऊ चेंडू, चांगला प्रयत्न आणि चार धावा. धन्यवाद डीजे. पाच चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 13 धावा एक गडी बाद झाल्यानंतर भावेशने मात्र ए षटक खेळून काढला गेला आणि तब्बल 13 धावा कुठल्या गेल्यात. चार चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावांवरती फलंदाजी करतोय भावेश. शेवटचा चेंडू या षटकामधील असेल पिंटूचा. हा चेंडू सुरेख पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये झेलबाटची संधी आणि आता मात्र झेल पकडला जातोय, परंतु 9 बॉल पंच घोषित करतायत आणि 9 बॉल वरती घेतलेल्या या 2 धावा. तर 9 बॉल कळवा कोणता आहे, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. तर फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असल्या कारणामुळे हा 9 बॉल पंच घोषित करतायत. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक 3 ने पुढे सरसवला जातोय. 16 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा देखील आल्या गेल्यात आणि 16 धावांचं हे षटक पाहायला गेले तर पहिल्या चेंडूवरती बाद केल्यानंतर पिंटू मात्र असं वाटलं की कमी धावांचं षटक टाकलं जाईल, परंतु भावेश मात्र मैदानात दाखल झाला आणि आक्रमक पवित्र त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला आणि तब्बल 16 धावा धावफलकावरती कुठल्या गेल्यात. चला कॅप्टन दोन्ही संघांचे देवपूर आणि किनेश्वरवाडी. हा चेंडू इथं मात्र आता काय घडते मैदानाच्या आतमध्ये, स्लोअर पद्धतीचा चेंडू पंच घोषित करतायत. ए षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा एक गडी बाद. एक ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे निखिल. धन्यवाद डीजे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुहास. तर मुंबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी हा संघ इथं मात्र दाखल झालाय. या गावचे सर्व खेळाडू आहेत घागोरकोंड संघाकडून संघासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत. सुहास पंतनगर विभागामध्ये आम्ही सातत्याने क्रिकेट खेळत असताना त्यांना पाहिलं गेलंय. आज मात्र पोलादपूरमध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू घेऊन हा चेंडू सुरेख टाकला जातोय. इथं मात्र पंतनगर अपील इथं अनुभव इथं मात्र पणाला लावत असताना सुहास पहिला चेंडू डॉट बॉल टाकला जातोय. डावखुऱ्या हाताचा फुलंदाज प्रणय आता मात्र पहिला चेंडू डॉट काढल्यानंतर भाव्या आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. प्रणयला नॉट स्ट्राईक एंडला भावेशने चांगली फुलंदाजी केली आतापर्यंत. पुढे मारण्याचा प्रयत्न हा चेंडू देखील सुरेख टाकला जातोय. 2 चेंडू लगातारचे डॉट बॉल टाकले जात आहेत प्रणयच्या माध्यमात. प्रणय इथं मात्र डॉट बॉल खेळून काढतोय 2 आणि सुहासने टाकलेली गोलंदाजी इथं मात्र अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. घाटकोपर पंतनगर विभागामध्ये
आचार्य आथरे मैदानामध्ये सातत्याने सराव करत असताना या खेळाडूंना आम्ही दररोज पाहतो. सुवास आता मात्र दाखवत आहेत. तर विनंती असेल कृष्णा कदम साहेबांना की बाबा बाबा आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जातं. या स्पर्धेचा उपस्थित झालेत संदीप कदम यांचे वडील आहेत नगरसेवक चषक 2020. यानंतरचा सामन्यामध्ये नाणेफेक केलं जाते. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाव्या. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हा चेंडू देखील सुरेख टाकला जाते. पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू कट केला जातो. एक धाव इथं मात्र धाव फलकावरती जोडली जाईल. धाव फलक एकने पुढे सरसवलं जाईल. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 17 धावांवरती. पहिल्या पिंटूने मात्र 16 धावा दिल्या गेल्या होत्या आणि एक गडी बाद जरूर केला. पहिलं पॉवर प्ले तर षटक पाहिलं गेलं तर आपण 16 धावांचं पाहिलं टाकलं गेलं पिंटूने. आता मात्र सुवास चांगली गोलंदाजी करताय. 3 चेंडू टाकले गेलेत आणि एकच धाव खर्च केली. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू सुरेख टाकला जातोय. इथं मात्र डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 3 या षटकामध्ये डॉट बॉल टाकले गेले तर सुवास यांच्या माध्यमातून. चला कॅप्टन या देवपूर आणि किनेश्वर वाडील नाणेफेक साठी. हे षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक करू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील सुहासच्या. हा चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर. वाईड बॉल घोषित पंच करतील आणि अवांतर धाव संख्या 2 मात्र 22 रूपामध्ये एक धाव आणि वाईडची एक धाव धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक 2 ने पुढे सरसावला जातो. 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं मात्र पंचांकडे अपील केले जाते आणि खेळाडूला बाद होऊन परतावं लागते. कॅमेरा धन्यवाद डीजे. तर नाणेफेक केलं जातंय. देवपूर 11 विरुद्ध किनेश्वरवाडी. योगेश सरकार किनेश्वरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन. तर नाणेफेक होते कृष्णा कदम साहेबांच्या शुभ हस्ते. संदीप कदम यांचे वडील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. यापुढील सामन्याचा दुसरा सामना आजच्या दिवसातला त्याचं नाणेफेक केलं जातंय. तर नाणेफेक जिंकलं जाते. काय घेतलं सर? फिल्डिंग देवपूर ना. तर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज सुहास यांनी अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात. त्या 3 धावा आणि 1 गडी बाद केलाय. हा चेंडू इथं मात्र झेलबादची संधी होती का परंतु चांगला प्रयत्न देखील केला गेलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 2 धावा कुठल्या जात आहेत का आणि 2 धावा इथं मात्र घेतल्या जात आहेत. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावा धाव फलकावरती. 2 षटक इथं मात्र संपली गेलेत आणि धाव फलकावरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी सुवास यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
नगरसेवक चषक 2020 या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर नागेश पवार नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले गेले, तसेच संदेश दरेकर, ऋषिकेश हाटे, रवींद्र इंगावले, मयूर स्पोर्ट्स महाड, मयूर स्पोर्ट्स पुणे, संतोष पांढरकामे, सनी जाधव, प्रीतम महामुनी, सत्यवान सकपाल यांच्या सहकार्यातून आपण ही स्पर्धा पाहतोय. अतिशय त्यांनी देखील या स्पर्धेसाठी तर संदीप कदम यांचे वडील कृष्णा कदम बाबा आपला सन्मान केला जातोय अमरनगरकर साहेबांच्या शुभ हस्ते. बाबा सन्मान केला जातोय, बाबांचा सन्मान होतोय स्टेजवरती अमरनगरकर साहेबांच्या शुभ हस्ते. कृष्णा कदम तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दोन षटक पुढील चेंडू इथं मात्र चेंडू हा वेद जरूर आहे. जेलबाजची संधी निर्माण झाली आणि इथं जेल सुटला जातोय आणि चेंडू जातोय तो चार धावांसाठी सीमारेजेच्या बाहेर. चार धावा धन्यवाद डीजे. तर पिंटूच्या या पहिल्या चेंडूवरती देखील प्रहार केला गेला, जेलबादची संधी होती, गतरा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल्याने चार धावांसाठी चेंडू परावर्तित झाला. भावेशने मात्र पिंटूवरती आक्रमक पवित्र जरूर घेतलाय. पिंटूने या अगोदरच्या षटकात देखील भावेशला गोलंदाजी केली होती आणि सूर्य कसं फलंदाजीच आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू डॉट बॉल होता परंतु एसटी रक्षकाकडून चूक होते आणि एक धाव बाईच्या रूपामध्ये घेतली जाईल. धाव फलकावरती एक धाव जोडली जाईल. धाव फलक 26 धावांवरती जाताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक पिंटूचं वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय पिंटू. हा चेंडू ब्लॅक होल चेंडू होता परंतु लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येईल आणि हा खेळाडू इथं मात्र दुसरा गडी बाद होतोय तो किडवली संघाचा तिसरा. धन्यवाद डीजे. तर भावेशने वैयक्तिक 19 धावा केल्या आणि बाद झाला भावेश. आशिष आऊट झालाय. भावेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. आता कल्पेश चेंडू समोरच्या क्षेत्रामध्ये येईल. एक धाव इथं मात्र घेतली जाईल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धाव फलक पुढे सरसवला जातोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 27 धावांवरती. तिसरं षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार घेतल्यानंतर आशिषला मात्र बाद केलं गेलंय पिंटूने. तीन गडी बाद झालेत. हा चेंडू कल्पेशच्या बॅट मधून आलेला लॉंग आर्मच्या क्षेत्रामध्ये खणखणीत असा दमदार षटकार. धन्यवाद डीजे. तर
एक षटकार कल्पेशच्या बॅट मधून जरूर आलाय, तर कल्पेशने तीन षटकार लागवले, तर कमलेश यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक, 3 लगातार षटकार लागवले. तर हा चेंडू आकुट टप्प्याचा होता, काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, झेलबादची संधी आणि सूर्य एक झेल पकडला जातोय. तर धन्यवाद डीजे, दहा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या 33 धावा, 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 16 धावांची आवश्यकता. तर नासिरभाई यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. काल देखील त्यांचा सामना आपण पाहिला, आज उपस्थित झालेत, त्यांचं हार्दिक स्वागत. कृपया करून पंतांना विचारता, मैदानामध्ये कोणताही खेळाडू जाणार नाही. यानंतर आढळला गेला तर 3 रनाची पंच पॅनल्टी द्यायची. याच्यानंतर सर्वांना आपण अगोदर सूचना देतोय, मैदानाच्या बाहेर टॉस करताना सर्व कॅप्टनला सूचना दिल्या गेल्या, तरी पण ऐकत नसेल तर पंच पॅनल्टी द्यायची 3 रनाची. तर धावा फलकावरती धावा आहेत, त्या 33 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुहास गोलंदाजी मार्कवर येतील. हा चेंडू सुरेख टाकला गेलाय, परंतु पंजरकड अपील केलं होतं पंजाने, मात्र अपील फेटाळून लावलंय लेग बिफोरचा आणि डॉट बॉल येतोय. सुहासने जर पहिला आपल्या वैयक्तिक षटकामध्ये विचार केला गेला तर धावा दिल्या गेल्या, त्या 3 धावा आणि 5 धावा दिल्या गेल्या आणि 1 गडीबाद जरूर केला गेला. पुन्हा एकदा तेज गोलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत आणि धाव फलकावरती आपल्याला 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू येईल, परंतु चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. तर 6 धावा इथं मात्र सुहास यांच्या गोलंदाजीवरती काढल्या गेल्या, 10 धावांची आवश्यकता असेल. सोळा चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल, 16 बॉल मध्ये 10 रन्सची
गरज इथे मात्र आहे ती. सडवली संघाला इथे मात्र चेंडू डॉट बॉल टाकला जातोय. तर सामना चालू आहे तो घागरकोंड आणि सडवली या दोन संघ. सडवलीचे जे प्लेयर बॉर्डरचे तिथे बसले त्यांना विनंती आपण डगआउट मध्ये बसायचे अन्यथा पेनल्टी दिली जाईल. सर्व संघांना या सूचनेचं पालन करणे गरजेचं आहे. आपल्यासाठी डगआउट बनवलेला आहे तिकडे. कोणताही खेळाडू समोर दिसला तर पेनल्टी दिली जाईल. हा चेंडू कमबॅक केलं जातंय. सुवास चांगली गोलंदाजी करता येतं आपल्या या दुसऱ्या षटकामध्ये देखील. वैयक्तिक आणि चौथं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. फलकावरती धावा आहे त्या अजूनही 39. विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडूंचा खेळ पाहायला गेला तर 14 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील आणि 10 धावा बनवायच्या आहेत सडवली संघाला. हा चेंडू कव्वरच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. एक धाव रोखू शकत नाही खेळाडू आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 40 धावा अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल. चौथा षटक सुवास यांचा पाहायला मिळतंय. पिंटूने मात्र दोन षटकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि सुवासने मात्र चांगली गोलंदाजी करता येत. आतापर्यंत शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. चौथं षटक पाहायला मिळतंय. यानंतरचा सामना देवपूर 11 विरुद्ध किनेश्वरवाडी या दोन संघादरम्यान होईल. हा देखील पंचांकडे अपील केलं होतं परंतु धावबाजची संधी देखील निर्माण झाली आणि लेग बाईच्या रूपामध्ये एक धाव घोषित करता येतो. पंच धाव फलकावरती एक धाव जोडली जाते. 41 धाव अजूनही 8 धावांची आवश्यकता. षटक मात्र चौथं संपलं गेले आणि 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 गडीबाद 41 धावा 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ती सडवली संघाला. शिर भैरवनाथ सडवली संघाला 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. अक्षय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहतोय. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. राकेश गोलंदाजीसाठी 5वं षटक घेऊन येत आहेत. हा चेंडू सूर्य कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय. चेंडू जाते 1 बाउन्स चौकार. धन्यवाद डीजे. 4 धावांनी धावफलक पुढे सरसवला जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 45 धावांवरती. आता मात्र बॅट चिकट घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. धावफलकावरती एक धाव जोडली जाते. 46 धावा अजूनही 3 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. घारकोंड आणि घागरकोंड आणि सडवली या दोन संघाचा आज पहिला सामना आपण पाहतोय. तर पहिल्या सामन्यामध्ये घागरकोंड संघ फलंदाजी करत असताना 48 धावा बनवल्या गेल्या आणि 49 धावांचं आव्हान सडवली संघासमोर ठेवलं गेलंय. त्यापैकी आता 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी ती. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला जातोय. 9 चेंडू 3 धावांची आवश्यकता. राकेश गोलंदाजीसाठी सज्ज झालेत पुन्हा एकदा. तर फलंदाजीसाठी अक्षय. सव्वीस धावांवरती भावेश फलंदाजी करतोय.
हा चेंडू सुरेख पुन्हा एकदा जातोय, चेंडू डीप केअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव घेतली परंतु चेंडू जातोय वन बाउंस चार धावा, विजय मिळवला जातोय तो